विनोद मुंडे साहेब भारताच्या दिल्ली राजधानीमध्ये सर्व समाजाच्या सगळ्या मंत्र्यांसमोर हे म्हणले होते का मुसलमान हे मुस्लिम समाज फक्त माझ्या बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या पाठीशी उभा आहे, मी मुस्लिमाविषयी एक शब्द ऐकू शकत नाही. त्यानंतर जे आहे तर गुरुजी महाराज आणि मोठे महाराज पण होते मठामध्ये, गोपीनाथ मुंडे साहेब होते आणि गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत जे येतं मी स्वतः मठामध्ये उपस्थित होतो. त्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेब एवढे केंद्रीय मिनिस्टर असताना सुद्धा महाराजा समक्ष साध्या सतरंगीवर नव्हे. प्रथम माझा परिचय, मी मानूरच्या मातीमध्ये जन्मलेलो मानूरचा सुपुत्र म्हणून सर्वप्रथम सर्व गावकऱ्याच्या वतीने आणि माझ्याकडून सुद्धा माझा भासा बाबू उर्फ जुम्मा मकबूल शेख यांना फार फार शुभेच्छा. तत्पूर्वी मंचावर उपस्थित असलेले अशोक पाखरे सरपंच आणि खलंदर पठाण बिल्डर फ्रॉम बीड आणि सर्वच ग्रामस्थ मंडळी सर्वजण आपण इथं फार मनापासून जे उपस्थित राहणार आणि जे सरपंच साहेबांनी जे इथं बाबू यांना निमंत्रित केलं त्याचा माझा उद्देश एकच आहे. आणि मला जितकं माहिती आहे जितकं अशोक पाखरे आणि आपण लोक गोपीनाथ मुंडे साहेबांना ओळखिता त्याच्यापेक्षा मी लहानपणापासून जे त्यांना ओळखित आहे. आणि त्याही परंतु ज्यावेळेस केंद्रामध्ये गोपीनाथ मुंडे मिनिस्टर असताना गोपीनाथ मुंडे जे हे अटल बिहारी वाजपेयीच्या प्राईम मिनिस्टर मध्ये गोपीनाथ मुंडे दिल्लीमध्ये बीड जिल्ह्याच्या गोपीनाथ मुंडे साहेब भारताच्या दिल्ली राजधानीमध्ये सर्व समाज सगळ्या मंत्र्यांसमोर हे म्हणले होते का मुसलमान हे मुस्लिम समाज फक्त माझ्या बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या पाठीशी उभा आहे, मी मुस्लिमाविषयी एक शब्द ऐकू शकत नाही. त्यानंतर जे आहे तर गुरुजी महाराज आणि मोठे महाराज पण होते मठामध्ये, गोपीनाथ मुंडे साहेब होते आणि गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत जे येतं मी स्वतः मठामध्ये उपस्थित होतो. त्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेब एवढे केंद्रीय मिनिस्टर असताना सुद्धा महाराजा समक्ष साध्या सतरंगीवर नव्हे तर एक फरशीवर बसलेली व्यक्ती जी आहे तर ही गोपीनाथ मुंडे आहे. सांगायचं कारण हे का ज्या देशासाठी माझा भासा लागला याच्यामध्ये माझी कमाल नाहीये किंवा माझ्या भाषेची कमाल नाहीये, ही सर्व कमाल जी आहे तर ह्या मानवर आणि मानवर परिसरातली सर्व गावकऱ्यांची जी आहे ना आशीर्वाद आहे. त्याच्यासाठी जे तो 20-25 वर्ष देशाच्या सेवेसाठी लढला. ज्यावेळेस त्याची भरती होत होती त्यावेळेस त्याचे वडील मकबूल भाई आणि मी स्वतः छावणीमध्ये औरंगाबादमध्ये हजर होतो. पहिल्या राऊंडमध्ये बापू हा थोडा मागे पडला तर माझा मी म्हणा मला म्हणला रत्न बाबू भागला नाही, मी एकच म्हणलो अल्लाह मालिक आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या राऊंड मध्ये पुढे निघला आणि तो भरती झाला आणि पाहता 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 आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जे ना त्यांनी 20-25 वर्ष ती सेवा केली. खरोखर जे ना सेवा तर भरपूर लोक करतायत, सर्व्हिस भरपूर लोक करतायत, प्रपंच करतायत आणि व्यापार पण करतायत, शेती पण करतायत, परंतु आपल्या जीवावर खेळून नोकरी करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे जे भी सैनिक असतात हे देश सेवा करीत असताना आपल्या जीवावर खेळून जे आहे ना पूर्ण आपलं जे आयुष्य मन धन तिथं लावून करतात. तर मी सर्वप्रथम हे सांगितलं का हे बाबू जे हे तर ज्या अर्थाने 20-25 वर्ष देश सेवा केली तर प्रत्येक व्यक्तीने जे आहे ना आपल्या मुलाबाळासाठी जे आहे ना त्याच्यामध्ये भावना उत्पन्न होती याच्यासाठी आपण स्वतःही त्याचं देश सेवेचा भान ठेवला पाहिजे आणि त्या कार्यानुसार जे आपण भी कार्य केलं पाहिजे. आपल्या मुलाबाळाला सुद्धा आपल्या नातेवाईकाला सुद्धा जे आहे ना देश सेवेसाठी जमते सांगायला पाहिजे. आणि त्यानुसार आता आपल्या मानूरचे पत्रकार मानूरकर यांनी सांगितलं ना बाबा आपण मी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे शुभेच्छा. आणि आपण सर्व शांत चित्ताने गजमला दोन शब्द ऐकले त्याबद्दल आपण सर्वांचे मी धन्यवाद करून दोन शब्द संपितो. जय हिंद जय महाराज. परंतु ज्या मानूरच्या मठामध्ये हा त्यावेळेस काही नव्हतं, मोठे महाराज होते तेव्हा गोपीनाथ मुंडे बीड जिल्ह्यामध्ये गडजरी पहिला बीड जिल्ह्यामध्ये झाला, परंतु ते हयातीमध्ये असताना जर बीड जिल्ह्यामध्ये यायचं असेल तर सर्वप्रथम जे ना मानूर त्या मठामध्ये येऊन जायचे. त्यासाठी आपल्या मानूर आणि मानूर परिसरामध्ये ज्या नव्याने एक मुखाने जे आपण अशोक पाखरे सरपंच यांना सरपंच बनविलं त्याच्यामध्ये ज्यावेळेस इलेक्शन चालू होतं काउंटिंग चालू होती त्यावेळेस बरेचसे लोक म्हणते ही बच्चा क्या करेगा, ही बच्चा क्या करेगा, हे पोरगा मुंबईहून येणार कधी जाणार कधी, बरेचसे लोक आहेत. परंतु याच अशोक पाखरेंनी जे आता करून दाखविलं अवघ्या 6 महिन्यामध्ये मानूर आणि मानूर परिसरामधील सर्व वाड्यामध्ये काय करून दाखविलं हे तुमच्या निदर्शनासमोर आलेलं आहे. हा एवढी गोष्ट खरी आहे का या अशोक पाखरे यांना जे सहकार्य जे आहे कलंदर पठाण आणि लिंबा शेठ नगरचे ते जाकडचेच आहेत परंतु नगरला स्थायिक आहे. लिंबा शेठ आणि कलंदर पठाण हे याच्या पाठीशी उभे असून
तत्पुर सरपंच साहेबांनी केस करायचा असेल आणि अडचणी येत असेल त्यासाठी सदैव जे आहे कलंदर पठाण आणि निंबाचे आहे. या कारणाने आहे ना जे माझ्या भाषेने 20-25 वर्ष जे देश सेवा केली त्यासाठी ज्या कष्टाने त्यांनी केली तर माझ्या मनापासून